छत्रपति शिवाजी महाराजांनी स्वप्नातील स्वराज्य प्रत्यक्षात आणून महाराष्ट्रातील आणि परप्रांतातील जनतेला जाणीव करून दिली की मनात आणले तर आपण आपले स्वतःचे राज्य स्थापन करू शकतो, एवढेच नव्हे तर ते उत्कृष्टरित्या चालूही शकतो। महाराजांच्या मृत्यूनंतर पुढच्या 100 वर्षात मराठी फौजांची घोडदौड पश्चिमेला पेशावर पासून ते पूर्वेला बंगालपर्यंत गेली। भारतवर्षातील मोठा प्रदेश किल्ले हे मराठी आधिपत्याखाली आले, त्याच वादळ वाऱ्याची ही कहाणी म्हणजे झंझावात। नमस्कार मंडळी, इनक्रेडिबल मीडिया प्रोडक्शन या आपल्या चॅनलवरील मराठी बुक रिव्ह्यू या सदरातील आजच्या भागामध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। मित्रांनो, आजच्या या खास भागामध्ये एक खास पुस्तक तुमच्या सर्वांच्या भेटीसाठी मी घेऊन आलो आहे। अर्थातच हे पुस्तक आहे निनाद बेडेकर लिखित झंझावात। छत्रपती शिवाजी महाराजांपासून प्रेरणा घेऊन महाराष्ट्र देशासाठी लढला, मराठ्यांच्या पिढ्यानपिढ्या हिंदुस्थानचं रक्षण करत होत्या। 18व्या शतकामध्ये मराठ्यांनी अपार आणि अपूर्व असा पराक्रम गाजवून दाखवला। अटकपासून कटक पावे तो संपूर्ण प्रदेश मराठ्यांच्या आधिपत्याखाली होता। अटक सध्या पाकिस्तानमध्ये आहे तर कटक ओरिसामध्ये। अटकमधील अटक हा किल्ला तर कटकमधील बारावतीचा किल्ला देखील मराठ्यांच्या ताब्यात होते। हरिद्वारपासून तंजावरपर्यंत मराठ्यांनी मोठी घोडदौड केली। या भागातील अनेक दुर्गांवर मराठी भगवा झेंडा फडकला होता। चित्तोडचा किल्ला मराठी सैन्याने अवघ्या महिन्याभरात जिंकून घेतला होता। दिल्लीच्या किल्ल्यावर मराठी झेंडा 15 वर्ष दिमाखाने फडकत होता याची कल्पना आपल्याला नसते। बंगाली इतिहासकार सर जदुनाथ सरकार यांनी द फॉल ऑफ मुघल एम्पायर याचे 4 खंड लिहिले। खरं तर हे खंड वाचत असताना, ही पुस्तकं वाचत असताना राहून राहून असं वाटतं की या पुस्तकाचं नाव देण्यात त्यांनी चूक केली की काय। कारण या पुस्तकातील पानापानामध्ये, या 4ही खंडातील पानापानामध्ये भरून राहिलेला मराठी पराक्रम पाहिला तर त्याचं या खंडाचं नाव द राईज ऑफ मराठा पॉवर इन नॉर्थ इंडिया असं ठेवायला हवं होतं हे प्रामुख्यानं आपल्याला भासत राहतं। इतका आपल्या पूर्वजांचा पराक्रम अजोड आहे आणि तितकाच दिव्य आहे, परंतु आपण आपलाच पराक्रम अभिमानानं सांगत नाही। मराठी इतिहास अबोल आहे असं म्हणतात ते काही खोटं नाही। या पुस्तकाचे लेखक निनाद बेडेकर सर सर्व इतिहास अभ्यासकांना परिचित असं नाव आहे। शिवकालीन इतिहासावरती प्रभुत्व असलेलं हे व्यक्तिमत्व, अवघं आयुष्य त्यांनी इतिहासातील ज्ञानसाधनेला वाहिलं। त्या ज्ञानसाधनेतील अमृत म्हणजे झंझावात हे पुस्तक। मित्रांनो, आसाममध्ये 1671-72 मध्ये लाचित बडफुकन या अहोम राज्याच्या सेनानीने मुघल सैन्याविरुद्ध एक नाविक लढाई खेळून जिंकली, बॅटल ऑफ सराई घाट म्हणतात। पण बडफुकनची या लढाईमागची प्रेरणा म्हणजे शिवाजी महाराज होते हे आपल्याला माहीत नसतं। आसाममधील बुरंजा म्हणजे तिकडील बखरीतून शिवाजी महाराजांचं नाव आलं आहे। माळवा बुंदेलखंड हा तर मराठ्यांच्याच आधिपत्याखाली होता। दक्षिणेकडे तंजावर पावेतो मराठी राज्य, मराठी साम्राज्य पसरलेलं होतं। सध्याच्या चेन्नईपासून 150 किलोमीटर दक्षिणेकडे असलेला बेलाग दुर्ग जिंजी हा छत्रपती शिवाजी महाराजांनी तेव्हाच जिंकून घेतला होता। अवघ्या भारतवर्षात भरून राहिलेला हा मराठी पराक्रम काळाच्या ओघामध्ये विस्मृतीत गेला। इंग्रजांनी तो दाबून टाकला आणि आपल्या लोकांनीही त्याकडे फारसं लक्ष दिलं नाही। मित्रांनो, या पुस्तकाचा उद्देशच हा आहे की अंधारात गेलेला हा इतिहास प्रकाशात आणायचा, पुढच्या पिढीला आपल्या पूर्वजांनी गाजवलेल्या पराक्रमाची आठवण करून देणे आज गरजेचे आहे। विस्मृतीत गेलेल्या त्या विलक्षण घोडदौडूची आणि तलवारींच्या खणखणाटांची कल्पना देणे आवश्यक आहे। हा तो विस्मृतीत गेलेला मराठी पराक्रमाचा इतिहास, मराठी फौजांचा झंझावात वाचायला आणि अनुभवायला चुकू नका। हे पुस्तक जर तुम्हाला विकत घ्यायचं असेल तर डिस्क्रिप्शनमधील दिलेल्या ऑनलाईन लिंकवरून तुम्ही ते सवलतीच्या दराने पुस्तक विकत घेऊन वाचू शकता। तर मित्रांनो, आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला ते नक्की आम्हाला लाईक करून, कमेंट करून, तुमच्या प्रतिक्रिया कळून नक्की सांगा। आजच्या भागामध्ये इतकंच, पुन्हा भेटूयात नवीन भागामध्ये नवीन पुस्तकासह। तोपर्यंत वाचत राहा, शिकत राहा, आयुष्यामध्ये पुढे पुढे जात राहा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।